मी जितेंद्र कुलकर्णी फ्रॉम लातूर। आज आपण चेज द व्हॉइस शिकणार आहोत। चेज द व्हॉइस मध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस आपल्याला स्ट्रक्चर अशा पद्धतीने सांगितलं। ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? कर्तरी प्रयोग। आता या ठिकाणी काय काय असतं? सब्जेक्ट प्लस वॉज कॉमा वेअर प्लस व्ही वन प्लस आयजी प्लस ऑब्जेक्ट असं ऍक्टिव्ह व्हॉइस स्ट्रक्चर आहे। आता या ठिकाणी आपल्याला त्याचनुसार आपलं एखादं वाक्य आपल्याला पाहता येईल। ही वॉज सिंगिंग ए सॉन्ग। या ठिकाणी सब्जेक्ट ही आहे, हेल्पिंग वर्ब वॉज आहे, त्यानंतर सिंगिंग हे व्ही वन आणि त्याला आयएनजी हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे ही वॉज सिंगिंग ए सॉन्ग। ए सॉन्ग या ठिकाणी ऑब्जेक्ट आपल्याला म्हणता येतं। जेव्हा आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करतो तर त्या पॅसिव्ह व्हॉइस स्ट्रक्चर आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। तर काय पॅसिव्ह व्हॉइस स्ट्रक्चर? ऑब्जेक्ट प्लस वॉज कॉमा वेअर प्लस बीइंग हा शब्द तुम्हाला घ्यायचा आहे, त्यानंतर याच रूपांतर आपल्याला व्ही थ्री म्हणजे क्रियापदातील रूप करणं आवश्यक आहे, त्यानंतर प्लस बाय, बाय हे प्रीपोजिशन घ्यावं लागतं, आणि त्यानंतर प्लस ओसी म्हणजे का ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे कर्त्याची द्वितीय करता येणं आवश्यक आहे। आपल्याला द्वितीय आपल्याला माहिती आहे, आईची द्वितीय मी आहे, वीची द्वितीय अस आहे, यूची द्वितीय यू आहे, हिची द्वितीय हिम आहे, शीची द्वितीय हर आहे, इटची द्वितीय इट आहे, देची देम आहे। नामाची मात्र द्वितीय आपल्याला करण्याची गरज नसते, नाम जसं तसं आपल्याला पॅसिव्हमध्ये ठेवावं लागतं, पण त्याच्या अगोदर बाय हा शब्द घेणं आवश्यक आहे। या ठिकाणी बघा, मग पॅसिव्ह व्हॉइस स्ट्रक्चर आपल्याला ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस बीइंग प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस ओसी हे आपल्याला स्ट्रक्चर लक्षात ठेवणं आवश्यक आहे। म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं आपल्याला तुम्हाला ऑब्जेक्ट सुरुवातीला तुम्हाला घ्यावं लागेल, म्हणजे आपण ऑब्जेक्ट घेणार ए सॉन्ग। ए सॉन्ग कसं आहे? एक वचनी आहे, त्यामुळे तुम्हाला हेल्पिंग वर्ब तुम्हाला वॉज घ्यावं लागेल। ए सॉन्ग वॉज, त्यानंतर बीइंग हा शब्द घ्यायचा आहे, आणि सिंगिंग, सिंगचं फर्स्ट फॉर्म सिंग, सेकंड फॉर्म आहे सॅंग, आणि थर्ड फॉर्म आहे सन, म्हणजे ए सॉन्ग वॉज बीइंग सन, त्यानंतर प्रीपोजिशन जी आहे घ्यायचे बाय, आणि ही जी तिथे आपल्याला हिन करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला काही खरी वाक्य आपण या ठिकाणी घेतलं, ललिता वॉज प्लेइंग चेस। ललिता या ठिकाणी सब्जेक्ट आहे, याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो, तुम्हीचं प्लेइंग हे मेन वर्ब आहे, मेन वर्बला आयएनजी जोडलं आहे, म्हणजे आपल्याला प्लेइंग, त्यानंतर चेस हे ऑब्जेक्ट आहे। आपल्याला ऍक्टिव्हचा पॅसिव्ह जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे की कर्ता, क्रियापद, त्यात हेल्पिंग वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट हे जर लक्षात येत असेल तर आपल्याला ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करायला काहीच अवघड जात नाही। म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा आपण या ठिकाणी चेस या ठिकाणी का आहे, क्रियापद आहे, सॉरी ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे, आपण सुरुवातीला घेऊया, आणि सुरुवातीला लिहित असताना कॅपिटल करणं आवश्यक आहे चेस, त्यानंतर हेल्पिंग वर्ब तुम्हाला काय घ्यावं लागेल याच्यानुसार चेस मध्ये एक वचन आहे त्यामुळे चेस वॉज, त्यानंतर बीइंग हा शब्द घेणं आवश्यक आहे, चेस वॉज बीइंग, आणि क्रियापदाचा आपल्याला याचं तिसरं रूप करणं आवश्यक आहे प्ले 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 या ठिकाणी येईल, त्याच्यानंतर बाय हा शब्द घेणं आवश्यक आहे, त्यामुळे बाय घेतला, आणि सुरुवातीचं जे नाऊन आहे ते नाऊनची मात्र आपल्याला द्वितीय करण्याची गरज नाही, द्वितीय होतच नाहीये, त्यामुळे नाम जसं तसं आपण ठेवलं पाहिजे, म्हणजे ललिता हे लक्षात आलं। आता आपण खालचं वाक्य आपण बघूया, दुसऱ्या नंबरचं, याला आपण सब्जेक्ट म्हणू, हेल्पिंग वर्ब म्हणू, हे मेन वर्ब तर आयएनजी प्रत्यय म्हणजे क्रिया चालू दाखवली, त्यानंतर पोएट आहे, पोएट्री आहे, तिथे ऑब्जेक्ट आहे, पण पहिल्यांदा आपण पोएट्री घेऊया। पोएट्री घेतल्यानंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब तुम्हाला काय घ्यावं लागेल? वॉज वेअर, तर पोएट्री एक वचन आहे त्यामुळे तुम्हाला वॉजच घ्यावं लागेल, पोएट्री वॉज, त्याच्यानंतर बीइंग हा शब्द घेणं आवश्यक आहे, त्याच्यानंतर क्रियापदाचं या ठिकाणी तिसरं रूप स्टडी 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 घ्यावं लागेल, स्टडी घेतलं त्याच्यानंतर आपल्याला बाय हा शब्द घेणं आवश्यक आहे, आणि शीची द्वितीय आपल्याला हर करता येते। त्याच्यानंतर चंदन वॉज ब्रिंगिंग टॉईज, या ठिकाणी ऑब्जेक्ट पहा टॉईज आहे, टॉईज हे अनेक वचने आहे, त्यामुळं जेव्हा आपण ऍक्टिव्हचं जेव्हा स्पेसिफिक करतो तेव्हा अध्याक्षर कॅपिटल काढणं आवश्यक आहे। टॉईज हे अनेक वचने आहे, त्यामुळे तुम्हाला वेअर घ्यावं लागेल, टॉईज वेअर,
त्याच्यानंतर बीन हा शब्द आणि क्रियापदाची सुरू करणाऱ्या ब्रिंग ब्रॉट ब्रॉट म्हणजे टॉईज वेर बीइंग बीइंग ब्रॉट त्याच्यानंतर बाय आणि चंदनला आपल्याला चंदनच ठेवावं लागेल सी एच ए एन डी ए चंदन चंदन त्याच्यानंतर शेवटचा आपल्याला पाहता येईल फूड या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे त्यामुळे फूड कॅपिटल सुरुवातीचा अध्यक्षर कॅपिटल फूड हे सिंग्युलर फूड कसं आहे एकच नाही त्यामुळे तुम्हाला हेल्पिंग बरोबर वॉज घ्यावं लागेल फूड वॉज बीइंग त्याच्यानंतर याचं तिसरूप इट एट इटर त्यामुळे इटर हा घ्यावा लागेल त्याच्यानंतर आपल्याला बाय हा शब्द घ्यावा लागेल जिथे तिथे काही देम जर माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील कृपया करून सबस्क्राईब करा नाहीतर लाईक करा तर विसरू नका पुढचं आपण पाहणार आहोत त्याच्यानंतरचा ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.